राज ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केलेला आहे आणि ट्विट मधून त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण राज ठाकरे यांचं ट्विट पाहतोय. आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील दिगू टिपणीस झालाय असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडलाय असं देखील त्यांनी ट्विट केलंय. पुढे ते म्हणतात, पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच. तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेना दिलं जाणार अवास्तव महत्व हे रुचत नव्हतं, त्यावर अनायसे उतारा शोधलाय असं देखील राज ठाकरेंनी. राज ठाकरे पुढे म्हणतात, यात देशासमोर चित्र काय उभं राहत आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्यानं देशाचं प्रबोधन केलं त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलंय हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हे विचार करून मनात दुःख होत आहे असं देखील राज ठाकरे यांनी हे ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांचं ट्विट आपण पाहतोय. आज या सगळ्या घडामोडींवर राज ठाकरे यांनी एक वेगळा कटाक्ष टाकला आणि ते म्हणतायत, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या टप्प्यातील दृश्यातील दिगू टिपणीस झालाय असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडलाय असं देखील राज ठाकरे यांनी ट्विट केलंय. ते पुढे असं म्हणतायत, पवारांची पहिली टीम आज सत्तेच्या दिशेने रवाना झाली आहे, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच. याचा अर्थ आणखी राष्ट्रवादीमधून फूट पडेल असं देखील राज ठाकरे यांना सुचवायचंय असं या ट्विटमधून दिसून येत आहे. ते पुढे असंही म्हणतायत, महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं अवास्तव महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे हा उतारा शोधला गेलाय. त्यामुळे राज ठाकरे यांनी या सगळ्या समीकरणावर एक वेगळा कटाक्ष टाकलेला आहे. त्यांच्या स्टाईलनं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे. ते पुढे असंही म्हणतायत, या सगळ्या राजकारणामुळे देशासमोर चित्र काय उभं राहत आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्यानं देशाचं प्रबोधन केलं त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलंय हे पाहून जीव तुटतो असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून म्हटलेलं आहे. जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवले हा विचार करून मनात धस होता असं देखील राज ठाकरे यांनी यावेळी ट्विट केलंय. तर बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरू राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं ही किळसवार राजकारण बंद पाडणार असं देखील राज ठाकरे यांनी यावेळी ट्विट केलंय. अगदी, त्यामुळे राज ठाकरे यांच्या ट्विटमधून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. राज्याच्या राजकारणाला देशासमोर काय चित्र उभं होत आहे याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. सिंहासन चित्रपटातल्या दिगू टिपणीसची जी अवस्था होती ती आज खरं तर राज्यातल्या जनतेची झालेली आहे असं राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. त्यामुळे राजकारणाचा हा सगळा जो सारीपाट आहे तो कुठल्या दिशेने चाललाय असे सवाल आता यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.